शेगावातील सभेसाठी सोनिया गांधी शरद पवार यांच्या बाबतीत अजूनही शिक्कामोर्तब नाही. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेदरम्यान बुलढाणा येथील शेगावमध्ये होणाऱ्या सभेसाठी सोनिया गांधी शरद पवार उद्धव ठाकरे येणार असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमात सुरू होत्या. मात्र याबाबतीत अजूनही शिक्कामोर्तब झाल्या नसल्याचा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केलंय. 19 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन असल्याने त्यांच्या समाधीवर सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर बुलढाणामध्ये रात्रीच्या विमान उड्डाणासाठी व्यवस्था नसल्याने ते सभेला उपस्थित राहण्यासंदर्भात निश्चित झाले नसल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे. ताई, सोनिया गांधी येणार आहे का सभेला अशी माहिती भेटली? अजूनपर्यंत कन्फर्मेशन आमच्याकडे आलेलं नाही आहे. 19 तारखेला इंदिराजींचा स्मृतिदिन आहे, तर त्यांना तिथे समाधीवर जायचं असतं. तर आपल्याकडे नाईट लँडिंग किंवा नाईट टेक ऑफची फॅसिलिटी नाही आहे. मला अजूनपर्यंत आम्हाला काय कन्फर्मेशन काही मिळालेलं नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार येणार अशी माहिती मिळत आहे, काय ते? मला असं वाटतं की शरद पवार साहेब 9 तारखेलाच येणार होते, पण त्यांची तब्येत बरी नव्हती म्हणून त्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांच्या कन्या त्या ठिकाणी आलेल्या होत्या. उद्धव ठाकरे साहेबांचे चिरंजीव देखील काही पावलं राहुलजींसोबत भारत जोडोमध्ये चाललेले आहेत, म्हणून त्याची देखील आम्हाला कन्फर्मेशन नाही.